सलग 30 वर्षे सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। 11वी आणि 12वी शिक्षणाबरोबर आता सैन्य पोलीस भरतीपूर्व शिक्षणाची सोय। आजच संपर्क करा आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 94039695500 आणि 85526089. स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट अजून सुरूच। आज एकाच दिवशी 186 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। सांगली महापालिका क्षेत्रात 59 रुग्ण आढळले आहेत। सांगली जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत। 30 ते 40 संख्येत असणारी रुग्णसंख्या वाढत जाऊन आज थेट 186 इतकी रुग्णसंख्या झाली आहे। गुरुवारी 76 रुग्ण आढळले होते। एकाच दिवसात रुग्णसंख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली असल्याने प्रशासनासह नागरिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे। आज सांगली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 59 इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले। सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढील प्रमाणे: आटपाडी 16, जत 26, कडेगाव 10, कवठे महांकाळ 17, खानापूर 2, मिरज 22, पलूस 6, शिराळा 3, तासगाव 5, वाळवा 20, सांगली शहर 40, मिरज 19, असे एकूण 186 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत। सांगली जिल्ह्यात 49417 कोरोना रुग्ण आढळून आले असून यापैकी 46979 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 7771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी अश्विनी गोदे, पलूस।